चालू होगी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर गुलशन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती। संपर्क 7725-33664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। अमरावती बंडेरा मार्गावर असलेल्या MIDC परिसरात एका जुन्या कारखान्यात चक्क देशी दारूच्या बनावट मालावर शहर गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने गुरुवारी अचानक छापा टाकून मोठे गोप्यस्फोट प्रकरण समोर आणल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। या प्रकरणात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी स्वतः दाखल होऊन धडक कारवाई केली। छापामारीत बनावट देशी दारू मालासह कच्चा माल आणि एक कार असा एकूण 10 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले। या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचा पोलीस आता कसून शोध घेत आहे। या कारवाईनंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत आपली माहिती स्पष्ट केली। एका जुन्या कारखान्यात गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर शहर गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने धाड टाकून प्रकरण उजेडात आणल्याने जिल्ह्यात बनावटी देशी दारू बनविणारे रॅकेट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। MIDC परिसरातील प्लॉट नंबर E26 मधील कारखान्यात बनावट देशी दारू बनवित असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना माहिती देण्यात आली। यावर 8 ऑगस्टच्या रात्रीच पोलीस आयुक्त रेड्डीसह उपायुक्त गणेश शिंदे कारखान्याकडे रवाना झाले। गुन्हे शाखा युनिट 1 पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात कारखान्यात धाड टाकण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी मोतीनगर बगीच्याजवळ राहणारा 42 वर्षीय हर्षवर्धन रमेश सपकाळ, गणपतीनगर लॉर्ड्स हॉटेल मागे राहणारा 43 वर्षीय सागर सुरेश तिवारी तर किरणनगर राहणारा 24 वर्षीय योगेश विकास प्रधान या तिघांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी कारखान्यातून देशी दारू संत्रा बॉबीसह संजीवनी देशी दारूचे बनावट लेबल, अल्कोहोल ऑरेंज फ्लेवर, RO प्लांट बॉटल रिफायनिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, कॉपी मशीन, स्टॅम्प 90 मिलीच्या नकली 3,400 बॉटल, 21 अल्कोहोल कॅनसह एक MH 35P, 59-19 क्रमांकाची कार असा एकूण 10,90,248 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला। या कारवाईनंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली। काल संध्याकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक MIDC मध्ये फॅक्टरी आहे त्या ठिकाणी अवैध दारू बनवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला। रितसर कायदेशीर कारवाई केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी संजीवनी ब्रँडचा अवैध जो आहे निर्मिती करण्याचा ते आरोपी तयार करत होते आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये पॅकिंग मटेरियल, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचं साहित्य ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असतो अल्कोहोलचा हे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी असं आढळलं की हे लोक संजीवनी ब्रँडचे लेबल छापून बॉक्सेस तयार करून बॉटलिंग करून या ठिकाणी देशी दारूचे मोठ्या प्रमाणात पॅकिंग करत होते आणि हे मागच्या काही दिवसापासून सुरू असून हे अवैधरित्या हे दारू मार्केटमध्ये विक्री करत होते अशी माहिती मिळालेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस राजापेठ येथे। त्याच्यामध्ये दारू महाराष्ट्र दारूबंदी जे प्रोहिबिशन ॲक्ट आहे त्याच्या गुन्ह्यासोबतच BNS चे कलमसुद्धा लावण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये चिटिंग आहे, फोर्जरी आहे आणि 328 जो जुना सेक्शन होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार पुढील तपाससुद्धा करण्यात येईल। याच्यामध्ये कोण इन्वॉल्व्ह होते, कोण याच्यामध्ये विक्री करत होते आणि कोण यांना रॉ मटेरियल पुरवत होतं आणि इलिगल मॅन्युफॅक्चरिंगला यांना कोणी मदत केलेली आहे या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल।
एमआयडीसी परिसरामध्ये हा कारखाना म्हणजे चालवला गेला आहे का? आपण या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी विचारलं. एमआयडीसी परिसरामधील हा जो बंद पडलेला जो युनिट दिसतो, ते युनिटचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात किंवा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. याच्यामध्ये कोणी सहकार्य केलं, कशाच्या आधारे केलं आणि ती जागा का वापरायला दिली, त्यासंबंधित लोकांची सुद्धा तपासामध्ये चौकशी करून पुढील कारवाई करण्यात. पोलीस आयुक्त रेड्डी यांची प्रेस ही धडक कारवाई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, योगेश इंगडे, अनिकेत कासार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, पोलीस कर्मचारी फिरोज खान, सुरज चव्हाण, अमोल मनोहर, निखिल गेडाम, अनिकेत वानखडे, सुधीर गुडदे, अलमुद्दीन खातीम यांनी केली आहे. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसीमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून देशी बनावट कारखाना सुरू असताना येथील एमआयडीसी प्रशासनाला अद्याप माहिती नव्हती का? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या घटनेची माहिती नव्हती का? या प्रकरणात कोणाचा समावेश आहे का? हीच बनावट दारू जिल्ह्यात कुठे विकली जायची? कारखान्याचा मास्टर माइंड कोण आहे? एमआयडीसी प्रशासन अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, या आता निरंतर म्हणण्याची वेळ आली आहे. वार्ड क्रमांक 6 येथे 1 आठवड्यापासून पाणीच नसल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे आजार बरा होण्यासाठी आलेले रुग्ण पुन्हा आजारी पडत आहेत. जुनी पाईपलाईन असल्याने ती ब्लॉक झाल्याची माहिती एका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली, मात्र अद्याप यावर उपाययोजना का करण्यात आली नाही असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील सर्वात प्रशासकीय शासकीय रुग्णालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या निर्माण होत आहे. कधी चोरीच्या घटना, कधी औषधी तुटवड्याचा प्रश्न, कधी उपचारात हयगय अशाने या रुग्णालयावर अनेक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 6 नंबरच्या वार्डात अजिबात पाणी नाही, इतकी घाण आहे की बाथरूम मध्ये जाऊ शकत नाही माणूस. 4-5 दिवस झाले घाण एवढी आहे तिथे, अजिबात पाण्याचा पत्ता नाही. साफसफाई होती फक्त या दवाखान्याची. घाण दिसत आहे, किती दिवस झाले साफ नाही झालाय? 4-5 दिवस झाले. आज सफा केली आधी घाण झाली आहे तिथं. तिथे पाणी पण नाही आहे असं सांगण्यात आलं. हो, पाणी नाही आहे अजिबात नाही. आता तर येथील वार्ड क्रमांक 6 पाणीच नसल्याने मोठी समस्या उद्भवली आहे. अशा तेथील शौचालयात न जाणेच येथे दाखल असलेले रुग्ण पसंत करीत आहेत, त्यामुळेच वार्डात कमालीची दुर्गंधी पसरल्याने येथे उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण आता पुन्हा आजारी पडत आहेत. आज या सामान्य जिल्हा रुग्णालय अमरावती या ठिकाणी पूर्ण वार्डामध्ये आज आम्ही 6 नंबरला गेलो, पूर्ण वार्ड फिरलो तर पूर्ण वार्डामध्ये आज या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे. पूर्ण संडास बाथरूम पूर्ण भरलेले आहे आणि या ठिकाणी आज जर तुम्ही पाहान तर पूर्ण या अमरावती जिल्ह्याची जे रुग्णांची जे व्यवस्था चालू आहे, जशी खेड्यामध्ये जे जनावरांचे ढोरे कोठे राहतात त्याच्यापेक्षा बस्तर या ठिकाणी हाल रुग्णांचे होत आहे. आणि आज अर्धे रुग्ण तर ते तर बिमार आहे परंतु त्यांचे नातेवाईक त्या पेशंटच्या वासा गंदगीमुळे आणि ते दुर्गंधी जे संडास बाथरूमची येत आहे त्यांच्यामुळे अर्धे नातेवाईक या ठिकाणी बिमार होत आहे. तरी या प्रशासनाला या शासनाला जाग येत नाही. मी सूर्यभान पारिशे, आज माझे वडील 3 दिवसापासून या 6 नंबरमध्ये भरती आहे. मी वारंवार तक्रार करत आहे, वारंवार मी मोठ्या सरांना भेटत आहे, पण मला हेच उत्तर येत आहे की आता 1 घंट्यानं चालू होते, 2 घंट्यानं चालू होते, परंतु आज 3 दिवस झाले. आज या ठिकाणी या 6 नंबर वार्डाची अवस्था म्हणजे तुम्ही जर बघाल तर इथं आज म्हणजे मानव राहत आहे या वार्डामध्ये, परंतु या शासनाला या प्रशासनाला आज असं वाटते का हे जे मानव आहे परंतु यांना जनावरापेक्षा आज या ठिकाणी हे चालू झालेलं आहे. कारण जनावर तरी चांगल्या पद्धतीनं चराले जाते आणि संध्याकाळी त्यांच्या कोट्यामध्ये येऊन बांधल्या जाते, परंतु त्या ठिकाणी शेण वगैरे पावडर आपले ग्रामीणचे लोक उचलतात, साफसफाई ठेवतात, परंतु
जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी जर आज तुम्ही पाहाल तर प्रत्येक वार्डात जाऊन पहा संध्याची बाथरूमची व्यवस्था आणि त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे पूर्ण घाणच घाण सगळ्या वार्डामध्ये घाण. म्हणजे विचार करा, जर आपण आज मानव जन्मात जन्माला आलो तर आपण कोण्या पद्धतीने जीवन जगत आहे. बस माझं प्रशासनाला आणि सरकारला हेच मागणी आहे की ताबडतोब या जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देणे, बेडची व्यवस्था करून देणे, कारण एका बेडवर 3-3 पेशंट आहे आणि त्यांना जागा पण नाही आहे, काही खाली टाकले गेले पेशंट खाली झोपलेले आहे. म्हणून मी या ठिकाणी आज एक ग्रामीण मध्ये राहतो, मी सूर्यभान मारुतराव पारिशे माझं नाव आहे. म्हणून मी सांगतो सरकारला की बा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देणे, बेडची व्यवस्था करून देणे आणि या जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी जे आज मी परिस्थिती पाहत आहे ते पुन्हा या ठिकाणी व्हावं नाही. आणि सरकार आपल्या खुर्चीमध्ये लागलेले आहे, परंतु मला सरकारला काही बोलायचं नाही, पण प्रशासन या आमच्या महाराष्ट्रामधलं जे प्रशासन आहे त्यांनी जागा होणं गरजेचं आहे, नाही तर आज या ठिकाणी म्हणजे मानव जन्माचा पूर्ण घात होणार आहे. बस या ठिकाणी एवढं मी सांगतो. यावर येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांना विचारले असता जुनी पाईपलाईन असल्याने लीकेज होत आहे, त्यामुळेच अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पाण्याचा टँकर बोलविला, काही दिवसात समस्या निकाली लावणार अशी प्रतिक्रिया स्पष्ट करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वार्ड नंबर 6 मध्ये थोडस पाण्याचे इश्यू झालेले आहे, तर जुनी पाईपलाईन आहे त्याच्यावरती ब्लॉक झालेली आहे. सध्यास्थितीमध्ये आपण तिथे पाण्याचा टँकर घेऊन पाणी सप्लाय चालू केलेलं आहे. पाईपलाईन आहे त्याची आपण दुरुस्ती करू, ते करू पहिल्या चालू होऊ पाहिजे. बडनेरा शहरात मनपा अतिक्रमण स्वच्छता विभाग वतीने मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्या नेतृत्वात स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत बडनेरा शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यासोबतच सफाई अपनाव बिमारी भगाव हा संदेशही देण्यात आला. महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांच्या हस्ते अल्मासनगर जुनी वस्ती बडनेरा येथे स्वच्छता ड्राईव्ह मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सोबतच महानगरपालिकेतर्फे सफाई अपनाओ बिमारी भगाओ संदेश देऊन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बडनेरा शहरातील पशु जप्त करून पशुधारकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. महानगरपालिका दक्षिण झोन क्रमांक 4 अंतर्गत अल्मासनगर जुनी वस्ती बडनेरा शहरात 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता स्वच्छता ड्राईव्ह मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अल्मासनगर ते सोमवार बाजार परिसरात स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील स्वच्छताप्रेमी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विविध ठिकाणच्या संपूर्ण परिसरात साफसफाई करून कचरा उचलून घेतला आहे. नागरिकांनी सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून मनपा प्रशासनास तसेच अमरावती शहर स्वच्छता व सुंदर करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी केले आहे. जो भी नाली पे अतिक्रमण करा है और जहाँ भी नाली फेंक है जिसकी वजह से गंदगी हो रही है, तो जहाँ तक जब तक हमारा मतलब पूरा काम होता नहीं है तब तक कार्रवाई. और मैडम, हमने देखा कि प्रभाग 22 के अंदर जो साफ सफाई होती है इसका अधिकांश कचरा कंपोस्ट डिपो को डालने के बजाय कहीं और डाला जाता है. अभी अगर राजानगर साइड पर भी कचरा फेंका जा रहा है और सफाई के उधर विशेष तौर से ध्यान देना चाहिए. मतलब हमें ऐसा कहना है, अभी तो हमारे हम प्लानिंग तो उसी तरह से कर रहे हैं कि हर जगह की सफाई और परसों से हमारा अभियान शुरू हो गया. वैसे तो हमने स्पेशल अभियान शुरू करा, हम यही देख रहे हैं कि इधर ज़्यादा गंदगी है वहाँ ज़्यादा फोर्स लगा के साफ सफाई कर रहे हैं. और जो भी आप बोल रहे कचरा डंप होता है वो यहाँ मतलब वो कचरा डंप करने के लिए जगह ही नहीं, और एक एक डंप करके वो हम वहाँ से उठा के लेते हैं लेके जाते हैं, लेकिन थोड़ा सा डिले हो रहा था, लेकिन अभी उसके बाद जल्दी से हे अभियान आपण आहे तोपर्यंत सुरू राहील की त्याच्यानंतर आपण गेल्यानंतर आपण असे निर्देश दिसाल तुमच्या अधिकाऱ्यांना? मी गेल्यानंतर म्हणजे कुठून? आपण तुम्ही बदलून गेल्यानंतर तर तेव्हा तर मी काय सांगू शकणार आहे. आणि मला तर वाटतं सगळे कर्मचारी अधिकारी आहेत, सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत, सगळे काम करतात, त्यांच्यासोबत काम करणार असेल तर त्यांना वाटते की आपले ओरिजिनल आपल्यासोबत आहेत, ते काम करतात, सगळेच काम करतील, नक्कीच करतील. आपण वारंवार कारवाई करत आहात तरी सुद्धा काही फरक पडतात, जास्त फरक पडतात दिसत नाही, त्याच्यावर आपल्या उपाययोजना काय?
राहतील आणि आपल्या नागरिकांना काय संदेश राहील? ही तर आता सुरुवात आहे. एवढं मोठं एवढी मोठी महानगरपालिका आहे तुमची, जवळपास 10 लाख लोकसंख्या आहे आणि आम्ही 2 दिवस झाली सुरुवात केली, त्याच्यामुळे तेवढा काही तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही. परंतु आम्हाला लोकांना जो संदेश द्यायचा आहे की सगळ्यांनी स्वच्छता ठेवायची, कचरा जो आहे तुम्ही वेगवेगळे जमा करा आणि आमच्या गटागाड्यांमध्ये इतर कचरा टाकू नका, आणि ज्यांनी कोणी नाल्या बंद केला तर इथे वगैरे तुम्ही त्या लोकांनी माती टाकून, एवढी माती आहे इथे दुसरं काहीच नाही, माती टाकून नाली बंद केली त्याच्यामुळे लोकांनी स्वतःची अस्वच्छता जास्त प्रमाणामध्ये केली आणि त्यामुळे आपण त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहोत. आमचा पण दोष आहे त्याच्यामध्ये मनपाचं की आम्ही मागे पडाव आम्ही केलं नाही आत्ता. पण लोकांना हेच आव्हान आहे की जितक्या चांगल्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लोक स्वच्छता कमी करू शकत असाल तर आम्ही ती लवकरात लवकर स्वच्छता करू आणि आपण तुम्ही आणि आम्ही म्हणजे मनपा आणि नाले लोकांनी जर ठरवलं तरच आपलं शहर स्वच्छ होऊ शकतं आणि लोकांनी जसं आम्हाला प्रतिसाद द्यावा एवढंच अपेक्षा. मॅडम जसं मनपा प्रशासन साफसफाईच्या बाबतीत ठेकेदार लोक चालवतात असा संकल्पना नागरिकांची झालेली आहे, त्यावर ठेकेदारांविषयी आपलं काय मत आहे? ठेकेदार आता ठेके तर द्यावेच लागतात, इतके वर्षांपासून आपण नाली देतो बाकी स्वच्छतेचा ठेका देतो आणि ठेकेदार स्वच्छ करणारच नसते, आता तर करताना आपल्याला दिसत आहे. मी तर अनेक परिसर असे आहे बडनेरा शहरातले की त्या ठिकाणी गाड्या जात नाही, गेल्या तर त्या ठिकाणी एकच ड्रायव्हर राहतो त्या गाडीमध्ये, म्हणजे एखादी महिला जर त्या गाडीमध्ये कचरा टाकत असते, अनेक महिला पडलेल्या आहेत कचरा टाकता टाकता, पावसाळ्याचे दिवस आहे पण तो ड्रायव्हर त्या गाडीतून निघत नाही किंवा हातभारही लावत नाही, पण त्यावर तुमचे काय उपाय? अशी कोणती घटना जर घडली तर माझ्या लक्षात जर आणून दिली तर आपण त्याच्यावर आपण कारवाई असं नाही करायला पाहिजे. मॅडम अभि हम देखे हैं कि प्रिंट मीडिया और सोशल मीडिया हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, जिसके अंदर देखो तो अभी माधुरी माडवी मैडम में छाई हुई है और मैं पूछना चाहता हूँ आपसे को पॉलिटिक्स प्रेशर आप पे बहुत से ठेके देखे हमने कि जो पॉलिटिशियन है उनके लोग उसमें इन्वॉल्वमेंट है, ऐसे अफवाह उड़ी है, ऐसे मुद्दे उठे हैं, उसके बारे में क्या बोलेंगे? अफवाह के बारे में तो मैं कुछ नहीं बोलूंगी, लेकिन मेरे कार्रवाई में कोई भी यहाँ किसने भी पॉलिटिशियन जब किसी ने भी बोला नहीं कि ये करो मत या सर्वावर मत करून आपण आपली दबंगशाही सुरू ठेवत आहात, याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळते? प्रेरणा माझं काम आहे ते मला करायचं आहे, जसं काम आहे ज्या भागामध्ये जसं काम आहे त्याच्यानुसार प्लॅनिंग करून आम्ही ते काम करतो आणि नेहमी म्हणजे रस्त्यावर जाऊनच काम करायला मला समजतं, ॲक्च्युअली केबिनमध्ये बसून मला काम समजत आहे आणि म्हणून मी साईडवर सोबत येते सगळ्यांना. अमरावती महानगरपालिकेचा उपायुक्त माधुरी मटावी जेव्हापासून या अमरावती महानगरपालिकेचं उपायुक्त पदावर रुजू झाल्या त्यांनी एक दबंगशाही सुरू केली आहे आणि ती म्हणजे फक्त स्वच्छता आणि स्वच्छता संदर्भात, स्वच्छतेसंदर्भात त्यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत आणि येथील जे सफाई कामगार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सुद्धा धाऱ्यावर धरलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना घेऊन ते स्वतः झिरो ग्राउंडवर येऊन पाहणी करतात आणि कामाची पाहणी पूर्ण केल्याशिवाय आणि जोपर्यंत इथं ते आहेत राहील आणि कठोर भूमिका घेत राहील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बडनेरावरनं सिटी करता मी मच्छिंद्र भटकर, बडनेरा अमरावती. वाढीव टप्प्याचा आदेश काढा, 15 मार्चचा संच मान्यतेचा आदेश रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून यात अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला. येत्या 12 ऑगस्टला भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी शिक्षकांनी स्पष्ट केली आहे. प्राध्यापक संतोष वाघ, उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचा राज्य कार्याध्यक्ष व मुख्य समन्वयक. दिनांक 12 जुलै 2024 सभागृहामध्ये माननीय शिक्षणमंत्री महोदय यांनी अशी घोषणा केली की ज्या अंशतः अनुदानित शाळा कॉलेज आहेत यांना वाढीव टप्पा दिला जाईल, परंतु त्या संदर्भातली कारवाई कुठली झाली नाही, त्या कारणानं महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती व उच्च माध्यमिक संघटना या संघटनांनी पूर्ण राज्यभर 38 जिल्ह्यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलनं मोर्चे याचं आयोजन केलं का? तर आम्हाला तुम्ही जी सभागृहामध्ये घोषणा केली त्या अनुषंगानं शासन आदेश काढा आणि तो शासन आदेश काढून वेतन वितरणाचा आदेश काढून या शिक्षकांना वाढीव टप्पा देण्यात यावा. याआधी ही 9 नोव्हेंबर 2023 आझाद मैदानावर जेव्हा आम्ही सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांनी आंदोलन केलं तेव्हा स्वतः शिक्षणमंत्री महोदय यांनी येऊन पत्र काढून दिलं आम्हाला, पेढे भरवले की तुम्हाला आम्ही वाढीव टप्पा संच मान्यतेच्या आधारावर दरवर्षी देत जाऊ, परंतु त्या अनुषंगानेही कारवाई झाली नाही. आता सभागृहामध्ये जे काही बोलले माननीय शिक्षण मंत्री महोदय त्याचा तात्काळ शासन आदेश निघावा व वेतन वितरण आदेश काढून
आम्हाला न्याय देण्यात यावा यासाठी हे धरणे आंदोलन माध्यमिक कृती समितीच्या कडून चालू आहे. आमचे सहकारी माननीय वारुवाक सर असतील, पठाण सर आहेत, अकिल सर आहेत, हे सर्व आमचे सहकारी बांधव आहेत. अमरावती विभागाचा मोर्चा म्हणजे पाचही जिल्ह्यांच्या मिळून दिनांक 12 तारखेला आम्ही या ठिकाणी उपसंचालक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यामागचा उद्देश हाच आहे की शासनानं आता तरी आमचं अंत पावले गेल्या 20 वर्षापासून आम्ही विनावेतन सेवा दिलेली आहे. कुठंतरी तुटत्या 42% आम्ही पगारावर आम्ही काम करतो आहे. आमचा हक्काचा पगार आम्हाला देण्यात यावा, त्याचबरोबर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा ज्या आहेत यांना समान टप्पा देण्यात यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. डॉक्टर संगीता शिंदे, शिक्षण संघर्ष संघटना अध्यक्ष. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम विनाअनुदानी अंशतः अनुदानी ज्या शाळा आहे, ज्या त्रुटीमध्ये ज्या अडकलेल्या शाळा आहे, यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. तसंच अमरावती उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे. खरं तर या शाळा 15 वर्षापासून विनावेतनाने काम करणारे आणि त्यांना 20% कोणी 40% कोणी 60% आलेलं आहे. परंतु शासनाने प्रचलित नियमानुसारच शासन निर्णय काढून यांना अनुदान द्यायला पाहिजे. परंतु तसं झालं नाही. सभागृहामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी घोषणासुद्धा केली, परंतु आमचं असं म्हणणं आहे की घोषणा केली तर तसाच ताबडतोब शासन निर्णय काढावा आणि त्या पद्धतीने यांना जसं ठरवलं आहे त्या पद्धतीने त्यांना अनुदान पुढचा टप्पा द्यावा, यासाठी त्वरित शासन निर्णय निघावा आणि या सर्व शिक्षकांना सेवा संरक्षण सुद्धा मिळणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या आंदोलनामध्ये आहे. ताबडतोब दीपकजी केसरकर साहेबांनी याची दखल घेऊन आंदोलन यांचं थांबवावं आणि शासन निर्णय त्वरित काढावा ही मागणी या ठिकाणी करत आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातील नेहरू मैदान येथून शेकडो आदिवासी बांधवांनी भव्य दिव्य शोभायात्रा काढून जल्लोष व्यक्त केला. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. विविध चौकात परिभ्रमण करून गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त नेहरू मैदान येथून शेकडो आदिवासी युवक युवती आणि समाज बांधवांनी शोभायात्रा काढून जल्लोष साजरा केला. या रॅलीत अमरावतीसह इतर जिल्हा आणि अनेक ठिकाणांवरनं आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला. मोर्शी तालुका आदिवासी कृती समितीसह अनेक आदिवासी संघटनांसह आदिवासी शिक्षण विभागाद्वारे भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
अनेकांनी पिवळे दुपट्ट्यांसह आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केलेत. चौकाचौकात शेकडोंनी विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरी केली. शोभायात्रा जयस्तंभ चौक, इरविन चौकसह गर्ल्स हायस्कूल चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचे पूजन व हारार्पण करून पूजनही करण्यात आले. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता, आराधना, जवाहर रोड, अमरावती. धारणी शहरातील सीताराम नगरीत राहणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संशयास्पद प्रकरण असताना देखील रुग्णालयातून पोलिसांनी मृतकाचे शवविच्छेदन न करता त्याच्या नातेवाईकांच्या हाती सोपविल्याने धारणी पोलीस संशयाच्या भवऱ्यात सापडले आहेत. या घटनेवर आमच्या सिटी न्यूजने अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून माहिती घेतली असता सोसाईट प्रकरणात मृतकाचे शवविच्छेदन करणे अनिवार्य असते, मात्र तसे न करता धारणी पोलिसांच्या हे प्रकरण अंगळत येऊ शकते अशी माहिती अनेकांनी स्पष्ट केली. यामुळेच आता असंही म्हणता येईल की धारणी पोलीस कोणाच्या बापाला घाबरत नाही. एखाद्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली असेल तर त्यात पोलीस दाखल होऊन त्या घटनेचा वेळीच पंचनामा करून मृतकाचे शव नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून त्याचे सर्वात आधी शवविच्छेदन करणे कायद्याने गरजेचे असते. मृतकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला असावा याचे उत्तर थेट शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होत असते. मात्र धारणी शहरात प्रकरण उलटेच घडले. धारणी शहरातील सीताराम नगरीत राहणाऱ्या 65 वर्षीय इसमाने 7 ऑगस्टला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतकाच्या नातेवाईकांनी मृतकला आधी तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेलेत. यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले असता प्रकरण आत्महत्येचे असल्याने नियमाने शवविच्छेदन होणे अति गरजेचे असतानाही धारणी पोलिसांनी मात्र PM न करता शव नातेवाईकांच्या हवाली केल्याने आता धारणी उपजिल्हा रुग्णालयासह धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि पोलीस कर्मचारी चांगलेच संशयाच्या भवरात सापडले आहे. यावर धारणी पोलिसांना विचारले असता शवविच्छेदन करणे न करणे आमचा निर्णय आहे असे उत्तर देऊन मोकळे झालेत. सुसाईड प्रकरणात मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात स्पष्ट होत असताना सुद्धा येथील रुग्णालय प्रशासनासह पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याच घटनेवर आमच्या प्रतिनिधीने 9 ऑगस्टला अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. आता या घटनेवर ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे काय म्हणतात ते पाहूया. जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तो एकतर नॅचरल असतो किंवा अननॅचरल असतो. जर एखाद्या अननॅचरल मृत्यूबद्दल आपण बोलायचं झालं तर फौजदारी कायद्यामध्ये त्याला ED रजिस्टर होणं म्हणतात, म्हणजे याला ॲक्सिडेंटल डेथ किंवा अननॅचरल डेथ असते. जेव्हा एखादी केस अननॅचरल डेथची असते त्यावेळेस ही केस पोलिसांच्या अखत्यारी जाते, त्यांना त्या मरणाचं कारण शोधून काढायचं असतं. की जर फॉर एक्झाम्पल आपण विचार केला की एखादा माणूस पॉयझनिंगने मेला असं म्हटलं किंवा एखाद्या माणसानी स्वतःला हँग केलं असं म्हटलं, तर त्यांनी स्वतः जहर घेतलं की कोणी त्याला जहर दिलं, त्यांनी स्वतः हँग करून घेतलं की कोणी त्याचा गळा दाबला आहे, या ज्या गोष्टी असतात या गोष्टी तपासून पाहणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं. त्यामुळे जेव्हा एखादी अशी अननॅचरल डेथची केस होते आणि ती शोधून काढायची असते, त्याचं मृत्यूचं कारण शोधायचं असतं, तर त्याच्याकरता एकच रस्ता आहे, तो म्हणजे त्याचं पोस्टमार्टम करणं. कारण पोस्टमार्टममध्ये आपल्याला कळतं की त्याची जी डेथ आहे, जर त्यांनी पॉयझन घेतलं असेल त्याला पॉयझन घेतलं की त्याला ॲडमिनिस्टर केलं कोणी, किंवा त्याला मारलं आणि मग लटकवून दिलं का. आपण बऱ्याचदा असे केसेस पाहतो की ज्यामध्ये पहिले माणसाला मारलं जाते, तो बेशुद्ध झाला की त्याला टांगून दिला जातं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याची शहानिशा करण्याकरता कुठल्याही अननॅचरल डेथमध्ये पोस्टमार्टम करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. कायद्याच्या दृष्टीने अतिशय अयोग्य ही अशी घटना आहे.
कारण गळफास घेतला हे कोणी सांगितलं आपल्याला किंवा पोलिसांना, हेही तेवढंच महत्वाचं असतं. कोणीतरी एका त्रयस्थानी किंवा एखाद्या माणसाने सांगितलं त्यांनी गळफास घेतला, तर त्याच्यावर विश्वास ठेवून कायदा चालत नाही, कायद्याला प्रूफ लागतं. तर तो जो गळफास घेतलाय म्हटला, तो गळफास त्यांनी घेतला किंवा कोणी दिला असेल, तर हे जर शहानिशा करायची असेल तर त्याकरता पोस्टमॉर्टम करून जे एक्सपर्ट्स असतात त्यांचं ओपिनियन घेणं कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक आहे. ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकरण सोसायटचे असल्याने यात पीएम होणे अत्यंत गरजेचे असते, अन्यथा संबंधित तपास पोलीससह पोलीस निरीक्षकांच्या प्रकरण अंगलट येऊ शकते, अशा अनेकांनी आपले मत स्पष्ट केलेत. या प्रकरणात आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावर ते म्हणालेत की संबंधित धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजाविणार, अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली. कल प्रॉब्लेम वहां पे हुआ कि किसी ने सुसाइड कर लिया था और वहां से दवाखाने से बिना पोस्टमार्टम के बाड़ी, क्या ऐसा दे सकते किसी प्रोविजन में सर? नहीं, ऐसे नहीं दे सकते. मैं ये इस बारे में वहां पे जांच करके नेसेसरी जो एक्शन है वो ले लूंगा. त्यामुळेच आता अनेक तज्ज्ञांनी आपले मत स्पष्ट केल्यानंतर मृतकाचे शवविच्छेदन होणे कायद्याने गरजेचे असते, मात्र याच प्रकरणात धारणी पोलिसांनी कायद्याची पायमल्ली केली आहे हे सिद्ध होत आहे. अशात आता पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे या प्रकरणाची कसून चौकशी करून धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधवसह संबंधित पोलिसांवर कारवाई करणार का हे आता समोर पाहावं लागणार आहे. परिपत्रकानुसार सर्व खासगी शासकीय कार्यालयात श्री चक्रधर स्वामी यांची जयंती 5 सप्टेंबरला निर्गमित करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषद वतीने उपजिल्हाधिकारी भटकर यांना देण्यात आले. या दरम्यान पदाधिकाऱ्यांनी चक्रधर स्वामी विषयी माहिती स्पष्ट करून आपल्या मागण्या व्यक्त करण्यात आल्या. निवेदन देताना यावेळी अनेक मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यासाठी परिपत्रक निर्गमित केले असून त्या परिपत्रकानुसार 5 सप्टेंबर 2024 रोजी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन जयंती साजरी करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषद वतीने उपजिल्हाधिकारी भटकर यांना निवेदन देण्यात आले. आणि या संस्थेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अमरावती जिल्हा महानगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, सर्व साधू संत महंत, या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक निवेदन देण्यासाठी आलो की ते निवेदन म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक क्रांतिकारक विचाराचे एक परमेश्वर अवतार होऊन गेलेले आहे आणि त्या परमेश्वर अवताराची जयंती अवतार दिन महोत्सव हा शासन स्तरावर सर्व कार्यालयीन काळात म्हणजे संपन्न व्हावा, संपूर्ण कार्यालयात संपन्न व्हावा यासाठी आम्ही हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहोत. सर्व शासकीय स्तरावर शाळा तसेच कार्यालयीन पंचायत समिती सगळे महाविद्यालय विद्यालय प्राथमिक शाळा या शाळेवर हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव साजरा व्हावा अशी आमची विनंती जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती करत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष सचिव सहसचिव कार्यकारिणी सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही जमलेलो दोन्ही अमरावती जिल्ह्यातील असलेले दोन्ही मंडळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रबोधन मंडळ तसेच सर्वज्ञ श्री चक्रस्वामी विचार मंच तसेच राऊळमाया राऊळबाप या मंडळाचे सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालो आणि आमची विनंती आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती शासन स्तरावर झालीच पाहिजे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असणारी अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूजिने वैरागी बाबा यांच्या मार्गदर्शनात आज अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्याचा उद्देश असा की येणाऱ्या 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन तथा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे.
पंथीयांची संपूर्ण महाराष्ट्रभरातून ही अनेक वर्षाची मागणी होती की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा उल्लेख आणि प्रागतिक आणि वैचारिक चळवळीमध्ये 800 वर्षापूर्वी त्यांचं असणारं योगदान जनतेच्या समोर यावं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती प्रशासकीय अध्यादेश किंवा आदेश काढून साजरी व्हावी असा उद्देश होता. त्या सगळ्या महानुभावीय पंथीयांच्या विचारांचा आदर करून महाराष्ट्र शासनाने ऑगस्टमध्ये हा एक GR पारित केला आणि त्या अनुषंगानं हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं 800 वर्षापूर्वी यादव काळामध्ये असणाऱ्या जातीभेद आणि प्रचंड अशा प्रकारच्या अनागोंदीने माजलेल्या राजकीय वातावरणामध्ये जे काम आहे ते आजही आपल्याला प्रेरणा देणार आहे. स्त्रियांना धर्माचा अधिकार नव्हता, त्यांनी स्त्रियांना धर्माचा अधिकार दिला. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था औपचारिक पद्धतीने आणि अनौपचारिक पद्धतीने सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली. प्रचंड अशा प्रकारचा जातीभेद होता, उच्चनीच अशा प्रकारचा भेद होता आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं हा संपूर्ण समाज पोखरलेला असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आद्य समाज सुधारक म्हणून येथे केलेलं कार्य हे महान कार्य आहे आणि त्या कार्याचा जागर व्हावा. सत्ता, समता, अहिंसा आणि मानवता या दृष्टीनं ती प्रवाहित व्हावी या दृष्टीनं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन सर्व कार्यालयांमध्ये आणि सर्व आस्थापनामध्ये साजरा व्हावा जेणेकरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे हे कार्य समाजाच्या समोर यावं. जय सर्वज्ञ श्री चक्र. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. निवेदन देताना सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन मंडळ, राऊड माय राऊड बाप मंडळ, अमरावती महानुभाव वासनिक सेवा मंडळ तसेच सर्व तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ उपस्थित होते. अमरावती महानगरपालिका अमरावती पशु वैद्यकीय विभाग पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी. आपण महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत पशुपालन व्यवसाय करीत आहात. दिनांक 19 ऑगस्ट 2017 रोजीचे ठराव क्रमांक 47 व निर्णय झालेल्या सर्वसाधारण सभा व माननीय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरातील जनावरे पाळण्यासंबंधी नियमास अनुसरून आपणास पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. विना परवानगी पशुपालन व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. पशूंची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे, त्यांचा निवारा चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करणे म्हणजेच एक प्रकारची क्रूरता आहे. तसेच अस्वच्छ व नालाबंदचा पशुपालनाचा व्यवसाय करणे आरोग्यास हानिकारक आहे. वरील सर्व बाबीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने पशुपालनासाठी आवश्यक असणारा परवाना, अनुज्ञप्ती किंवा तत्सम कागदपत्रे ही नोटीस प्राप्त होताच 2 दिवसाच्या कालावधीत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. याप्रमाणे आपणाकडून कारवाई न झाल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमने कलम 376, 376 अ, 383, 386, 283 तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण परिशिष्ट 2, 22, 23, 24 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 79 अनुसार कायदेशीर कारवाईसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 तथा फौजदारी कायदा अधिनियम 2013 अधिनियम क्रमांक 13 अन्वय सुधारित भारतीय दंड संहिता 1860 कलम 289 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी आपली राहील याची नोंद व दक्षता पण घ्यावी. कृपया याबाबत आपण कटाक्षाने दक्षता घ्यावी. खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून हल्लीच्या काळात ती वर्दी मिळवणे सुद्धा शक्य नाही. मात्र दररोज सराव आणि अभ्यासांच्या भरोशावर खोलापूर गावातील उमेश थोरात नामक युवकाचे अखेर पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण झालेत. त्याच्या निवडीबद्दल धामोरी बस स्टॉप येथून गुलाल उधळीत जंगी रॅली काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी उमेश थोरातला शुभेच्छा दिल्यात. हल्लीच्या काळात पोलीस बनणे हे काही सोपं राहिलेलं नाही. पोलीस भरती देणाऱ्यांना सुद्धा मैदानी सराव सोबतच लेखी परीक्षेकरिता जीवनाची पराकाष्ठा करावी लागत असते. अशी जिद्द भातकुली तालुक्यात येत असलेल्या खोलापूर या गावातील उमेश थोरात यांच्या मनात पेटली होती. त्याने सतत अभ्यास करून जिद्दीच्या भरवशावर अखेर पोलीस बनण्याचे स्वप्न साकार केले. उमेश थोरात या मुलाने 2016 पासून पोलीस भरतीची सातत्याने तयारी केली होती. अखेर उमेश यांचे
पोलीस बनण्याचे स्वप्न साकार झाल्याने अकोला पोलीस दलात उमेश थोरात यांची निवड झाल्याचे माहिती मित्रांना मिळताच धामोरी बस स्टॉप येथे गुलाल उधळत मित्राचे जंगी स्वागत केले आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात. आमचा मित्र उमेश थोरात जिवलग मित्र आहे आमचा, तो आणि खूप वर्षापासून आम्ही सोबत राहिलेलो आहे आणि 2016 पासून तो स्ट्रगल करत होता तो, आणि आज त्याला यश मिळालेलं आहे आणि आज अकोला येथील त्याचं पोलीस मध्ये सिलेक्शन झालं आणि त्याला खूप खूप पुढील वाटचालीसाठी आम्ही आहे शुभेच्छा देतो त्याला. आम्हाला खूप खुशी झालेली आहे आणि त्याचे बरेचसे त्यांना खूप मेहनत केलेली होती आणि त्याच्या मेहनतला आज यश मिळाले आणि त्या यश मिळाल्या त्याच्यामुळं आम्हाला खूप खुशी झाली आणि त्या खुशीमुळं आम्ही आज त्याचा जंगी स्वागत केलेला आहे. भाजपा नेत्या तसेच माजी खासदार नवनीत राणा लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा मेळघाटात दाखल होऊन आदिवासी बांधवांच्या पारंपरिक उत्सवात त्यांनी सहभाग घेतला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या झुला महोत्सवात महिलांसह सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला. अनेक दिवसानंतर मी माझ्या माहेरी आली आहे, महिलांसोबत आनंद व्यक्त केल्याची प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त करून यावेळी संपूर्ण आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्यात. जिरोती म्हणून एक त्यांचा सण असते, जसं आपला श्रावण सुरू होते तसं जिरोती सुरू होते आणि पोळ्याच्या दिवशी बरं आपण झुला पाहिलं तर एक कशावर बांधलेला आणि आम्ही 8-10 बाया त्याच्यावर बसलो होतो आणि एक महिन्याची पूर्ण प्रोसिजर असते आणि त्याच्यानंतर रोज बाया याच्यावर बसतात आणि या झुल्याला बहीण म्हणतात आदिवासी क्षेत्रामध्ये आणि आज तेच झुला मी झुलली आहे. माझं नातं तसं आहेच मेलघाट सोबत माहेरचं, तर आज माहेरची अजून एक प्रथा मी आज नवीन शिकून इथून झाली आहे. तर सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने हे पाहावं की अजूनही ते जुनी प्रथा आमचे मेलघाटमध्ये याच पद्धतीने सुंदर पद्धतीने ते सगळे साजरा करतात. सततच्या पावसामुळे मोर्शी वरुड तालुक्यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यातच संत्रा सुद्धा गळाल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात मात्र प्रशासन पंचनामे करण्यास दिरंगाई करीत आहेत. अशाने नुकसान शेती आणि संत्रा बगीचाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी केली. आज आम्ही मोर्शी विधानसभेच्या हिवरखेड गावात आहोत आणि आज आपण बघू शकता की सततच्या पावसामुळं संत्र्याची सहळ चालू झाली. सहळ एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आज आपण डोळ्यानं पाहू शकतो की एकतर संत्र्याला भाव राहत नाही आणि आलेला संत्रा हा डोळ्या देखत हा खाली पडून राहिला. आज हे सगळे संत्र जर पाहिले तर या संत्र्याचा दुसरा कोणताही उपयोग आता होणार नाही. हा सगळा संत्रा आता मातीमोल झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशमध्ये जो काही प्रकार सुरू आहे त्या प्रकारामुळं यावर्षीच्या संत्र्याला भाव मिळणार नाही हे तेवढंच सत्य आहे. पण शेतकरी तुटला जाऊ नये, तो खसला जाऊ नये म्हणून आमची एक सरकारला विनंती असेल की सरकारने याकडे गांभीर्याने पाहावं आणि पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी हे आम्ही यामार्फत मागणी करतोय. दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीनगर येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग बांधव शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिव्यांग बांधव व संघटनेचे पदाधिकारी रवाना झाले आहेत. नंदुरबार दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीनगर येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिव्यांग शेतकरी शेतमजूर हे पाठिंबा देण्यासाठी जात आहेत.
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार ते संभाजीनगर असा प्रवास करत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव हे 9 ऑगस्ट रोजी जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी व प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले. दिव्यांग बांधव शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिव्यांग बांधव व संघटनेचे पदाधिकारी रवाना होत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस, विश्व आदिवासी दिवस या निमित्त सर्व आदिवासी बांधवांना प्रहारच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आज नंदुरबारहून हजारोने दिव्यांग माता भगिनी असतील, दिव्यांग बंधू असतील, शेतकरी शेतमजूर संबंध नंदुरबार जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने आदरणीय लोकनायक बच्चूभाऊ कडू यांनी या घटकांसाठी ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्यासाठी आक्रोश मोर्चा एल्गार जाहीर केलेला आहे. म्हणून त्यासाठी संबंध नंदुरबार जिल्ह्यातून आम्ही हजारोने संख्येने आज आता निघत आहोत. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नाना शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती बडनेरा मार्गावर असलेल्या MIDC परिसरातील एका कारखान्यात बनावट देशी दारू बनवण्याचे गोप्य स्फोट प्रकरण गुरुवारच्या रात्री समोर आलं आहे. शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाला गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना माहिती दिली. यात शहर पोलीस आयुक्त रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सुद्धा तात्काळ कारखान्याकडे धाव घेतली. घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं. गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने तात्काळ कारखान्यात प्रवेश करीत कारखान्याच्या आतमध्ये बनवण्यात येत असलेल्या बनावट देशी दारूचा साठा यासोबतच कच्चा माल जप्त केलाय. या घटनेने MIDC परिसरात अवैध कारखाने सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. कारखान्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केलाय. या प्रकरणात पोलिसांनी कारखाना मालक हर्षवर्धन सपकाळ सह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारखान्यात गेल्या कित्येक वर्षांपासून बनावट देशी दारू बनवित असेल. हाच देशी दारूचा साठा कोणकोणत्या हॉटेलमध्ये किंवा बार ठिकाणी पोहोचविला असेल याची आता कसून पोलीस तपास करीत आहेत. मात्र अद्यापपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याच बनावट देशी दारूच्या कारखान्याची माहिती का मिळाली नाही हे एक कोडस निर्माण झालं आहे.